नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड येथील वाघेरे महाविद्यालयासमोरील चैतन्य हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत डॉक्टर सचिन निरगुडे ज्यांनी एम डी केलेला आहे नुकताच त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता क्वारंटाईन पिरियड संपलेला आहे आणि त त्यांनी दवाखान्यात रुग्ण तपासायला सुरुवात केलेली आहे त्यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत नमस्कार डॉक्टर नेमका करोना तुम्हाला कसा झाला आणि तुम्ही काय काळजी घेतली आता करोना संसर्ग कसा झाला हे तर सांगणं अवघड आहे कारण मी सर्व प्रकारची काळजी घेतच होतो हे आमचं कीट आहे त्याच्यानंतर एन नाईन्टी फाय मास्क असेल शिल्ड असेल परंतु आपल्याकडून छोट्या छोट्या अशा नकळत चुका घडत असतील त्याच्यामुळं करोना संसर्ग होतो म्हणजे आपण किती जरी काळजीपूर्वक करायचा प्रयत्न करत तरी आपली जी सवय असते एक नाकाला हात लावणे तोंडाला हात लावणे कदाचित मास्क असेल तर आणि विविध प्रकारचे पेशंट हे येतच असतात त्याच्यामुळे बरेच जण हे संसर्ग म्हणजे झालेला असू शकतो किंवा संशयित असू शकतात असे रुग्ण पण माझ्याकडून पेशंट तपासण्यात आले होते की जे नंतर पॉझिटिव्ह आले तर कदाचित त्याच्यामधून मला संसर्ग झाले असण्याची शक्यता दाट आहे आता किती दिवस क्वारंटाईन आता Uh, साधारणत आता जरी सरकार uh, गव्हर्नमेंटनी दहा दिवसांचं हॉस्पिटल आयसोलेशन म्हणजे हॉस्पिटल ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर सात दिवस ते चौदा दिवसांपर्यंत क्वारंटाईन सांगितलं आहे तरी माझे काही रिपोर्ट हे पुढे पॉझिटिव्ह येत असल्यामुळे माझं जवळपास अठ्ठावीस दिवसांचं म्हणजे uh, अठ्ठावीस दिवस जवळपास मी होम क्वारंटाईन होतो आता नेमकं कोरोना झाल्यानंतर तुम्हाला काय काय नेमका त्रास झाला मला सर्वप्रथम माझी अंगदुखी माझा घसाखवक होता कधीतरी खोकला येत होता डोकेदुखी भरपूर होती आणि ताप होता तो साधारणतः एक चोवीस ते तीस तासांपर्यंत मला सलग ताप आणि हे होतं तर आता सध्या सगळी ही लक्षणं करोना अशी साधर्म्य दाखवत असल्यामुळं मी लगोलग टेस्ट करून घेतली की ज्याच्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली त्याच्यानंतर मग मा मी माझी लक्षणं ही तीस तासानंतर जवळपास कमी झाली होती त्याच्यामुळं मग मी घरीच राहून ट्रीटमेंट करण्याचा म्हणजे नियोजन केलं त्याच्यामध्ये बरेच डॉक्टरांनी मला मदत केली याच्यामध्ये डॉक्टर आत्राम सर असतील डॉक्टर बालगीर असतील भारती सर असतील आपले अमोल हेंद्रे सर असतील यांनी सगळ्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि नशिबाने माझी सगळी लक्षणं माझी कमी झाली होती त्याच्यामुळं मी घरी राहूनच ट्रीटमेंट त्यांच्या सल्ल्यानुसार आणि स्वतःकडे स्वतःही डॉक्टर असल्यामुळं मी स्वतःचं ॲसेस म्हणजे स्वतःला मी परकू शकत होतो की मला नेमका काय त्रास होतो आहे तो कशामुळे असू शकेल तर अशा पद्धतीचं मी स्वतःच हे करून डॉक्टरांच्या सिनियर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग मी औषधोपचार मी घरीच घेतला ऑक्सिजनचं प्रमाण किती कमी झालं होतं नाही नशिबाने माझं पहिल्यापासून ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी म्हणजे नॉर्मलच होतं ताप पण माझा ज्या दिवशी टेस्ट आली माझी पॉझिटिव्ह त्या दिवसापासून माझा ताप आणि हे सगळ्यात गोष्टी लक्षणंही माझी कमी झालेली होती क्वचित कधीतरी कसा खोको आणि कधीतरी खोकला एवढंच फक्त लक्षणं राहिली होती अठ्ठावीस दिवसाच्या प्रदीर्घ क्वारंटाईननंतर आज डॉक्टर दवाखान्यात रुजू झालेले आहेत पेशंट रुग्ण तपासायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आता ह्या क्वारंटाईन पिरियडमध्ये अठ्ठावीस दिवस म्हणजे थोडा जास्तच पिरियड झालेला आहे बरोबर तर याच्यानंतर तुम्ही आता रुग्णांना काय काळजी घ्यायला आवाहन करणार सर्व सर्व प्रथमपासूनच आपण मागे पण बोललो होतो की करोनाची काळजी घ्यायची आता ही सर्वांना तोंडपाठ झालेलीच आहे की मास्क वापरणे सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत परंतु मला असं वाटतं की ह्या तर म्हणजे सर्वांनी कंपल्सरी पाळल्याच पाहिजेत परंतु मला असं मी सांगू शकतो की ज्यांना कोरोना झाला आहे त्यांनी काय काळजी घ्यावी तर त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक लक्षणं असणारे आणि एक लक्षणं नसणारे लक्षणं ज्यांना आहेत त्यांनी कृपया कृपया आपल्या काही प्राथमिक चाचण्या आपल्या वैयक्तिक जे डॉक्टर आहेत स्वतःचे किंवा फॅमिली फिजिशियन म्हणतो नेहमी तुम्ही ज्यांच्याकडे जाता त्यांच्या सल्ल्याने काही प्राथमिक चाचण्या करून घेणं आवश्यक आहे आणि ॲडमिट होणं गरजेचं आहे ज्यांना लक्षणं नाही आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी होम आयसोलेशनचा पर्याय निवडू शकतो किंवा जे सरकारने जे काही कोविड सेंटर्स निर्माण केलेले आहेत तिथे जाऊन आपण ॲडमिट होऊ शकतो परंतु करोनाला कुणीसुद्धा लाईटली म्हणजे काय मला काय होतं आहे अशा संभ्रमामध्ये राहू नये कारण ह्या करोनामुळेच सदृढ असणारे काही पोलीस आमच्यासारखे काही डॉक्टर सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागलेले आहेत ला त्यामुळे कु कुणीही याचा म्हणजे मला काही होत नाही अशा संभ्रमात राहू नये कारण आता एवढी आम्ही काळजी घेऊन होतो तरीसुद्धा आम्हाला संसर्ग झालेला आहे आणि थोडक्यात नशिबावरती म्हणजे नशीब बलवत्तर म्हणून या ह्याच्यातून आम्ही बाहेर आलेलो आहोत त्यामुळे कोरोनाला सहजासहजी कोणीही घेऊ नये तुमच्या कुटुंबात आई वडील आहेत आणि लहान मुलं पण आहेत तुमच्या कुटुंबात मग तुम्ही हे कसं काय काळजी घे मी पूर्णपणा माझ्या घरामध्ये वेगळं संडास बाथरूम असलेली माझी वैयक्तिक खोली होती तर त्या खोलीमध्येच मी स्वतःला आयसोलेशन करून घेतलं होतं आणि अशी सोय असणाऱ्यांनीच घरी आयसोलेशन करावं कारण इतर इतरांचा तिथे वावर बाथरूममध्ये वगैरे होणार नाही त्या खोलीमध्ये होणार नाही असं जर आपल्याकडे सोय असेल तरच आपण होम आयसोलेशनचा पर्याय निवडावा त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतः डॉक्टर असल्यामुळे किंवा आपण मेडिकलमध्ये पण पल्स ऑक्सिमीटर जिथे आपण ऑक्सिजनचं प्रमाण मोजू शकतो तापमाप तापमान मोजू शकतो असं थर्मामीटर उपलब्ध होतं ते आपण घेऊन दर साधारणतः चार ते पाच तासांनी सुरुवातीला आपण ऑक्सिजनचं प्रमाण आणि थर्मामीटरने ताप आपल्याला आहे की नाही हा नोंदवून आपल्या संबंधित डॉक्टरांना वेळोवेळी त्याची कल्पना देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सॅनिटायझरचा वापर रूममध्ये जरी असलो आपण तरी मास्क आपण वापरू शकतो आपल्याला जेवण खावण नाश्ता पाणी देताना घरच्यांनीही लांबून आपल्याला हे करून आपलं सततदार बंद राहील आणि संपर्क त्यांच्याशी येणार नाही आपली भांडी असतील आपले कपडे असतील हे आपण आपल्या पद आपलेच त्याचं आपण आपल्या रूममध्येच नियोजन करावं आणि शक्यतो संपर्क टाळावा घरच्यांशी संपर्क येणार नाही ह्याची काळजी होम आयसोलेशनमध्ये अत्यंत करणं घेणं आवश्यक आहे आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण येतात तुमच्या स्टाफबाबत आता तुम्ही काय काळजी घेतलेली आहे आणि या येणाऱ्या रुग्णांसाठी तुम्ही काय काळजी त्यांच्या सुरक्षिततेची काय काळजी घेतली मग माझ्याप्रमाणेच मी माझ्या सर्व स्टाफसाठी जी काय मास्क असतील एन नाईन्टी फाय मास्क आहेत त्यांना कॅप्स आहेत शिल्ड आहेत फेस शिल्ड आहे त्याच्यानंतर दोन लेअरचे त्यांना कपडे आहेत की जे ज्याच्या ज्याच्यापासून कोरोनाचा त्यांना संसर्ग होण्याची शक्यता फार कमी होऊ शकते जे पी पी किट म्हणतो आपण ते तशा पद्धतीचा आम्ही स्वतःच तयार करून घेतलेले काही किट आहेत आणि रेग्युलर सॅनिटायझर वापरणे सतत ग्लोवज बदलणे सतत हात धुणे आणि काही लक्षणं निर्माण झाली तर लगोलग डॉक्टरांना सांगणे अशा पद्धतीची काळजी मी माझ्या स्वतःसह माझ्या स्टाफची घेतलेली आहे आणि रुग्णांसाठी आपण पूर्णपणे आयसोलेशन केलेलं आहे की प्रत्येक वेळेला एकच रुग्ण तपासला जातो त्याच्यासाठी तो येताना त्याला सॅनिटायझर दिलं जातं आणि त्याला मास्क कंपल्सरी आपण घेतलेलं आहे की मास्क लावल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये प्रवेश देत नाही आणि त्यांचं सॅनिटायझेशन करूनच त्यांना हॉस्पिटलमध्ये आपण प्रवेश देत आहोत आता तुमचे जे रेग्युलर रुग्ण आहेत पेशंट जे आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता तुमच्या आता रेग्युलर तपासण्या सुरू झाल्यात कशा प्रकारचे पेशंट तुम्ही स्वीकारणार हो आता माझे जे रेग्युलर पेशंट आहेत त्याच्याबरोबर सगळे पेशंट आपण कुठलाच पेशंट नाकारत नाही आहे येणारा प्रत्येक मग तापा खोकल्याचा असेल किंवा रेग्युलरमध्ये डायबिटीज ब्लड प्रेशरचे हृदयरोगाचे जे पेशंट्स असतात त्यांना आपण कोणालाच नाकारत नाही आहे फक्त मी एवढंच आवाहन करू शकतो की ज्याला जर त्रास नसेल तर कृपया हॉस्पिटलमध्ये येण्याचं आपण टाळू शकता तुम्हाला जर तीन औषधं असतील तर ते आपण फोनवर पण सांगू शकतो त्यामुळे ज्यांना डायबिटीज ब्लड प्रेशर आहेत त्यांनी त्रास असल्याशिवाय किंवा अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय आपण हॉस्पिटलमध्ये म्हणजे डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये न आलेलं उत्तम आहे तर त्याच्यामध्ये तीन चार महिने होऊन गेले शुगर्स जास्त कंट्रोल नसतील तर अशांनी येऊन आपण चेकिंग त्यांचं करतो त्याच्यानंतर जे सगळे बाकीचे पेशंट्स आहेत त्यांचे पण आपण सगळ्या पद्धतीच्या त्यांना बाधा होऊ नये अशी सर्व काळजी घेऊन आपण त्याच्यासाठी तसं नियोजन केलेलं आहे आपण आता कोण कोणत्या प्रकारच्या रुग्णांना उपचार करतो सध्या आपण सर्व प्रकारचे पेशंट्स घेतो आहे आणि सर्व प्रकारच्या रुग्णांनी आपण तपासणे फक्त कोविड सेंटरसाठी आपण कोविडचे फक्त रुग्ण घेत नाहीये कारण माझ्याकडे अजून त्याचं आयसोलेशनसाठीचं सा वेगळं त्यांना वेगळी एंट्री कारण मी इथे स्वतः वरतीच राहत असल्यामुळे त्यांचं आणि माझं सामायिकच जाणं येणं एकच जिणं आहे त्याच्यामुळं सध्या फक्त मी कोविडचे पेशंट्स ॲडमिट करून घेत नाही परंतु इतर सर्व रुग्णांना आपण इथंही म्हणजे नॉट कोवि नॉन कोविड सेंटर म्हणून मी सर्व इतर रुग्णांना व त्याच्यामध्ये आत्ता एक चिक इमर्जन्सीच्या ऑपरेशन्स असतील इमर्जन्सीच्या आय सी यू ॲडमिशन्स असतील हे अशा पद्धतीचे आपण ट्रीटमेंट सर्व रुग्णांची करू शकतो डॉक्टर सचिन निरगुडे यांच्या चैतन्य हॉस्पिटलमध्ये आता सर्व प्रकारच्या रुग्णांना सेवा उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे कोरोना प्रतिबंधक या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत स्टाफलाही तशा प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळं रुग्णांना या ठिकाणी आता मुक्त प्रवेश आहे कोरोना संबंधित फक्त रुग्णांनी या ठिकाणी यायचं नाही बाकी सर्व रुग्णांच्यावर या ठिकाणी नियमितपणे उपचार केले जाणार आहेत अशा प्रकारचं डॉक्टर सचिन निरगुडे यांनी सांगितले मला अजून थोडं दोन गोष्टी सांगायच्या आहे की एवढं सगळं आपण तीन चार महिन्यांपासून करोना आणि त्या संदर्भातलं जागरूकता करत असलो तरीसुद्धा अजून करोना रुग्णांकडं बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदललेला नाही आहे करोना झाला म्हणजे फार मोठा गुन्हा केलेला आहे अशा पद्धतीनेच रुग्णांकडे असेल जरी मी डॉक्टर असलो तरी त्यांच्याकडे किंवा इतर रुग्णांकडे बघितलं जातं बऱ्याच वेळेला ही माहिती पण लपवली जाते की बाबा की आमच्या घरामध्ये रुग्ण आहे ह्याच्यात लपवण्यासारखं नाही आहे कारण हे लपवणं हे, हे आपल्या स्वतःच्या घरच्यांसाठी आणि समाजासाठी हे जास्त घातक आहे त्याच्यामुळं करोना झाला आहे म्हणजे काय इन्फेक्शन झालेलं आहे हे कोणालाही येऊ शकतं जसं सर्दी खोकला झाला म्हणून आपण कधी कोणाला लपवत नाहीत त्याच पद्धतीतलं हे एक प्रकार आहे की जो श समाजाला घातक आहे त्याच्यासाठी ही रुग्णांची माहिती लपवली नाही पाहिजे आपल्याला जे काही तक्रारी असतील त्या सांगितल्या पाहिजेत जर एखाद्या टेस्ट जर पॉझिटिव्ह आली असेल तर आपण ज्याच रुग्णांच्या किंवा ज्या डॉक्टरांच्या संपर्कात आलो असेल त्या डॉक्टरांना त्याची दे माहिती देणं इतरांना माहिती देणं की बाबा आमच्या रुग् बाबा माझे वडील माझी आई किंवा मी स्वतः रुग्ण पॉ म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आहे तर ही माहिती लपवायला नाही पाहिजे बऱ्याच वेळेला मला असं माझ्या प्रॅक्टिसमध्ये आत्ताच्या मला कोरोना इन्फेक्शन व्हायच्या आधी असंच लक्षात आलं की काही जणांनी ही माहितीच लपवून ठेवली की ते चुकीचे आहे तुम्हाला मी कुठल्याही पेशंटला मी कधीच नाकारलेलं नाही आहे तुम्हाला पण मी नाकारत नाही आहे पण तुम्ही कुठलीही माहिती लपवू नका माझ्यापासून लपवू नका आणि इतरांपासून लपवू नका जी समाजासाठी घातक आहे जर एखादा असं असेल तर आम्ही प्रत्येक पेशंटनंतर ही निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया आहे सग मी आणि मा इतर सगळे डॉक्टर हे करतच असतात पण आपण ह्याच्यापासून कुठली माहिती लपवायला नाही पाहिजे आणि दुसरं गो दुसरं म्हणजे शेजारचे असतील आजूबाजू माझ्या शेजारच्यांनी सर्वांनी मला अतिशय सहकार्य केलं मानसिक आधार दिला त्याच्यामुळं मी त्यांचा आभारी आहे परंतु जिथे कुठे रुग्ण असेल तर त्यांच्या शेजारच्यांनी नातेवाईकांनी मात्र सहकार्याची भावना ठेवली पाहिजे त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे कारण करोना झाल्यानंतर त्यांच्या घरचे हे काय कुठल्या मानसिक अवस्थेमधून जातात ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना मानसिक आधाराची गरज असते त्यांना काय नको काय हवं हे आपण विचारणं हे सामाजिक कर्तव्य म्हणून आपण त्याच्यामध्ये केलेलं पाहिजे त्याचबरोबर मला असं समजाय सांगायचं की करोनाला कोणी थोटाण समजू नये आजकालच्या व्हॉट्सॲप असतील किंवा ह्या गोष्टींवरती काही वेळेला की मला काय होतं आहे मला कोरोना झाला आहे काही मी ऑडिओ क्लिप्स पण मी जेव्हा क्वारंटाईन होतं त्याच्यामध्ये ऐकलं इचलकरांची काहीतरी एक अशी आली होती की जिथं एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो की अरे क्वारंटाईन सेंटर म्हणजे एकदम Uh, करमुणुकीच्या आणि मजा मारण्याची जागा आहे सकाळी पोहे येतात नंतर अंडी येतात दुपारी जेवण येतं फक्त दारूच नाही आहे पण त्याची पण मी सोय करतो तर कोणीही करोनाला एवढं थोटां थोटांड आहे थोटा की असं समजू नये कारण काय आहे ज्याला होतं जो हे सगळे ज्या क्लिप्स आहेत नशीब आणि तुम्ही तुम्हाला लक्षणं नाही आहेत तर तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला लक्ष नाही दे परंतु ज्यांना लक्षणं निर्माण होऊन ज्यांची तब्येत सिरियस झालेली आहेत अशा किती अशा किती व्हिडिओ क्लिप्स किंवा अशा किती क्लिप्स आपण ऐकल्यात ज्यांनी यम साम साक्षात बघून ते परत आलेले आहेत अशा व्हिडिओ क्लिप्स किती तुम्ही बघितल्या आहेत चांगली चांगली लोकं ह्या ह्याच्यामध्ये मृत्यू पावलेली आहेत त्यामुळे कृपया करोनाला खूप सहजतेने किंवा थोटताण समजून त्याला घेऊ नका दुसरी गोष्ट ह्या लॅबोरेटरीमध्ये गेले त्या लॅबोरेटरीमध्ये गेले म्हणून टेस्ट पॉझिटिव्ह आल्यात इकडं सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात त्याच्या काहीतरी खरं खोटं नाही तुम्ही तुमच्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवा ते ज्या काही सल्ला देतील ज्या काही टेस्ट सांगतील त्या त्यानुसार आपण ह्या टेस्ट केलेल्या पाहिजेत शेवटी कुठलीही टेस्ट ही शंभर टक्के खात्रीची नाही आहे त्याच्यामध्ये थोड्या कमी जास्त ह्या मानसिक एरर म्हणतो आपण त्याला ते त्याच्यात मेकॅनिकल एरर किंवा ह्युमन एरर्स ह्या प्रत्येक टेस्टमध्ये ग्राह्य धरलेल्या जातात परंतु टेस्टच करायची नाही आणि ते टेस्ट खोटीच आहे त्याच्यावरती शंका अशा शंका घेऊ नका तुमची लक्षणं आहेत तुमचे डॉक्टर जर सांगत असतील कधी कधी निगेटिव्ह टेस्ट आलीसुद्धा अशा लोकांना तीन चार दिवसानंतर परत पॉझिटिव्ह टेस्ट आलेले आहेत तर हे सगळं आहे ते जंतूबाधा कशी होती त्याच्यावरती अवलंबून राहतं त्यामुळं टेस्ट आणि डॉक्टर यांच्यावरती गैरविश्वास दाखवू नका आणि हेच मला मुख्यतः सांगायचं आहे, आहे। की त्याच्यामध्ये गैरसमज पसरवून देऊ नका लॅबोरेटरी इथं गेल्यानंतर असं होतं आहे तिथं गेल्यानंतर तसं होतं आहे असं नाही हे सगळेजण सवट डॉक्टरांनाही स्वतःची काळजी आहे तुमच्या रुग्णांची पण काळजी आहे त्यामुळे प्रत्येक डॉक्टर हा अशाच दृष्टिकोनातून बघत असतो की जेणेकरून रुग्णांचं भलं व्हावं किंवा रुग्णांना ह्या कोरोनाच्या इन्फेक्शनमधून त्यांचे त्याच्यातून ते व्यवस्थित बरे व्हावं त्यामुळे मला लक्षण असली तरी काय बरेच जणं घरी राहतात काही जणांना तर मी बघितले माझ्या नातेवाईकांमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आले की त्यांचे एक्सरेमध्ये खूप खराब एक्सरे आहेत त्यांचे सगळे रिपोर्ट रक्ताचे बरेचसे खराब आहेत पण त्यांना कसलीही लक्षणं नाहीत कदाचित त्यांना भवि त्यांनी जर असे टाळाटाळ केली तर करा कदाचित त्यांची ही लक्षणं वाढून ते जीवावरती बेतू शकतं त्यामुळे कोणीही करोनाला अशा पद्धतीने घेऊ नयेत ज्यांच्यामध्ये लक्षणं आहेत त्यांनी प्राथमिक काही चाचण्या करून घेणं आवश्यक आहे असं मी ह्याच्यातून गेलो आहे म्हणून माझा हा वैयक्तिक अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करतो धन्यवाद डॉक्टर समाजानं कोरोनाला स्वीकारलं पाहिजे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे बऱ्याच वेळेस कोरोना म्हणजे काही पाप केलं आहे अशा दृष्टिकोनातून समाज त्याच्याकडे पाहतो शेजारी पाहतात परंतु खऱ्या अर्थानं कोरोनाच्या रुग्णाला मानसिक आधाराची गरज असते याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणावर जर मात करायची असेल तर कुटुंबाने समाजाने संबंधित रुग्णाला एक सहानुभूतेचं वातावरण तयार केलं तर तो, तो लवकर बरावण्यास मदत होईल अशाही प्रकारचा अनुभव डॉक्टर सचिन निरगुडे यांनी सांगितलेलं आहे समाजानं कोरोनाला बरोबर घेऊन जगलं पाहिजे कोरोना दुर्लक्षित करता कामा नये कोरोना थोतांड आहे असं समजू नये आणि कोरोनाला गांभीर्याने घेऊन त्याला सामोरं गेलं चांगले उपचार घेतले काळजी घेतली तो कोरोनामधून रुग्ण बरा होतो अशाही प्रकारचा सल्ला डॉक्टर सचिन निरगुडे यांनी दिलेला आहे धन्यवाद